नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथील मराठी विभागाच्या वतीने वाङ्मय वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी साहित्यविषयक अनेक ध्वनिमुद्रणे आपणास ऐकायला मिळणार आहेत। अर्थातच ही ध्वनिमुद्रणे आपली मराठी साहित्यविषयक समज वृद्धिंगत करण्यात नक्कीच मदत करतील। चला तर मग आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। धन्यवाद। हरी नारायण आपटे यांच्या कथालेखनाविषयी विस्ताराने चर्चा करा। हरी नारायण आपटे अर्थात ह ना आपटे यांचा जन्म 8 मार्च इसवी सन 1864 साली आणि मृत्यू 3 मार्च इसवी सन 1919 साली झाला। ते मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते। ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक संपादक होते। हरिभाऊंनी 1890 साली करमणूक पत्र काढले। कथेला अवास्तवतेच्या तावडीतून सोडवून वास्तवाच्या सृष्टीत आणण्याचे कार्य करमणूक पत्रातून हरिभाऊंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टींनी केले। तिला स्वतःचा असा आकार आणला। म्हणून 1890 पासून मराठी लघुकथेला खरी सुरुवात झाली असे आपण समजतो। 1890 ते 1926 हा सगळा एक कालखंड समजायला हवा, कारण करमणुकीने सुरू केलेली मराठी लघुकथा या काळात आकार धरू लागली, स्वतःचे स्वरूप निश्चित करू लागली। त्या दृष्टीने या दीर्घ कालखंडात 2 टप्पे पडायला हवेत। 1890 ते 1910 हा कालखंड करमणूक कालखंड म्हणून समजला पाहिजे, कारण हरिभाऊ आपटे व त्यांनी करमणुकीतून लिहिलेल्या स्फुट गोष्टी याच पद्धतीची कथा या काळात विशेष लोकप्रिय झाली। 1910 ते 1926 हा कालखंड मनोरंजन कालखंड म्हणून म्हटला पाहिजे, कारण लघुकथेच्या विकासाला या काळात याच मासिकाने प्रामुख्याने हातभार लावला व लघुकथा मराठी वाचकात लोकप्रिय केली। या 2 कालखंडातील प्रमुख लेखकांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये पाहिली की त्या त्या कालखंडातील लघुकथेचे स्वरूप समजू शकेल। सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून हरिभाऊंचे नाव जितके गाजले तितके त्यांच्या स्फुट गोष्टींनी गाजले नाही। हे खरे असले तरी हरिभाऊ पूर्वकालीन कथेचे स्वरूप पाहता हरिभाऊंनी या क्षेत्रात केलेली कामगिरी निसंशय उल्लेखनीय मानली पाहिजे। मध्यमवर्गीय जीवनातील साधेच पण भावोत्कट प्रसंग घेऊन ते मोठ्या कलात्मकतेने त्यांनी आपल्या स्फुट गोष्टीतून रंगवले आहे। लघुकथेचे आजचे तंत्र त्यात आढळणार नाही, किंबहुना लघुकथा हे नावही त्यावेळी रूढ झाले नव्हते। करमणुकीतून क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या कादंबऱ्याच्या तुलनेने एका किंवा 2 अंकातून संपणाऱ्या लहान लहान गोष्टींना त्यांनी स्फुट गोष्टी असे नाव दिले होते। लघुकथा म्हणजे लांबीने कमी असणारी कादंबरी असाच त्या काळात समज होता। त्यामुळे कमीत कमी प्रसंगाच्या साह्याने कमीत कमी शब्दात सांगितलेली एकच एक कथा असे लघुकथेचे स्वरूप त्या काळात अवगत नव्हते। अपकाराची फेड उपकारांनीच, काळ तर मोठा कठीण आला, थोड्या चुकीचा घोर परिणाम, अशांसारख्या प्रकरणात विभागलेल्या हरिभाऊंच्या दीर्घ कथा म्हणजे छोट्या छोट्या कादंबऱ्या समजायला हव्यात। या कथांतून प्रसंगाची गर्दी आहे, पात्रांची गर्दी आहे आणि वर्णनाचीही पाल्हा आहे, पण त्या काळी या सर्व स्फुट गोष्टी समजल्या गेल्या। इतके लघुकथेंचे स्वरूप या काळात लवचिक होते। या कथा दीर्घ असल्या तरी मध्यमवर्गीय जीवनाचे अतिशय वास्तव व परिणामकारक चित्रण यातून केलेले आहे। यातील प्रसंग संभवनीय वाटतात, यातील पात्रे भोवतालच्या समाजात नित्य आढळणारी आहेत
आणि त्याचमुळे या कथा आपल्या मनाची तात्काळ पकड घेतात. स्वतः विचार करण्याची शक्ती नसलेला व बायकोच्या नादी लागून अप्रत्यक्ष रीतीने बहिणीच्या मुलाच्या व बापाच्या हत्येस कारणीभूत होणारा गोविंदराव भाऊजाईचा जात सोसून कोणाकडेही त्याची वाच्यता न करणारी व प्रसंगी अपकाराची फेड उपकारांनी करणारी गंगूबाई गरिबीने संसार करून स्वतःच्या मुलांना योग्य ते वळण लावणारी राधाबाई दारूच्या व्यसनाच्या आधीन झालेल्या नवऱ्याचा छळ सहन करूनही शेवटी त्याची सेवा करून त्याला मार्गावर आणणारी लक्ष्मीबाई ही पात्रे आपल्याला कुठे आढळत नाही. समाजाचे व मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण या व्यक्तिरेखांतून आपणाला आढळेल. या सर्व स्वभाव चित्रणातून हरिभाऊंच्या सामाजिक मनाची प्रचिती आपणाला येते. मध्यमवर्गीय जीवनातील विविध समस्यांचे दर्शन या कथातून हरिभाऊंनी मोठ्या मार्मिकपणे घडवलेले आढळते. म्हणून पाल्हार, प्रसंगाची गर्दी इत्यादी लघुकथेच्या तंत्राला मारक अशी अनेक वैगुण्य या कथेतून आढळत असतानाही वरील वैशिष्ट्यांमुळे व त्यात आढळून येणाऱ्या जिव्हाळा व सहानुभूती यांमुळे या कथा मनाची तात्काळ पकड घेतल्या वाचून राहत नाही. पण त्यांच्या या दीर्घ कथांपेक्षा त्यांच्या छोट्या स्फुट गोष्टी परिणामाच्या दृष्टीने अधिक यशस्वी ठरल्या आहेत. नकळतच लघुकथेच्या तंत्राचा अवलंब त्यांनी या कथांतून केलेला आढळतो. डेस्पेप्शिया ही त्यांची कथा त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. स्वतःला रोग झाला नसतानाही तो आपणाला झाला आहे असा खोटा समज करून घेऊन त्यावर सतत विचार करीत बसणाऱ्या कृष्णरावांचे त्यांनी काढलेले चित्र तर मोठे सुरेख आहेच, पण डॉक्टरच्या चिठ्ठीच्या अदलाबदलीने झालेल्या घोटाळ्याचे चित्रणही त्यात मोठ्या गमतीने केले आहे. हरिभाऊंची विनोदी दृष्टी या किंवा पहिले भांडण पक्की अद्दल घडली या कथातूनही चांगली प्रकट झालेली दिसते. या सर्व कथांतून हरिभाऊंमधील कलावंत जागा झालेला दिसतो. गोदावरीने काय केले ही छोटी गोष्ट तर त्यातील बालस्वभावाच्या चित्रणाने मनाला चटका लावणारी आहे. या सर्व कथांतून येणारा स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोद हरिभाऊंच्या कथालेखनाचा निराळाच पैलू दाखवतो. नीतीबोध हा हरिभाऊंच्या लघुकथेतील एक अतिशय महत्वाचा घटक समजायला हवा. कलाविलासापेक्षाही अनेक वेळा नीतीबोधाकडे त्यांचे अधिक लक्ष असल्याने रसदृष्ट्या कथेची हानी झाली आहे. ललित वाङ्मयाची हरिभाऊंची कल्पनाच या दृष्टीने विचारात घेतली पाहिजे. मात्र कथालेखक हरिभाऊ व्यवहार धर्माचे उपदेशक होते. सामाजिक सुधारणेला वाहिलेली फक्त एकच गोष्ट त्यांनी लिहिली आणि ती म्हणजे दुर्गाताईंची ओवाळणी. या गोष्टीत केशवपणाचे स्वप्नमय चित्र रेखाटून त्या कृत्याबद्दल चीड आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण बाकीच्या सर्व कथांतून सर्वसामान्य नैतिक तत्वाचा त्यांनी बोध केला आहे. दुसऱ्यांनी आपणाला वाईट रीतीने वागवले तरी आपण त्यांच्याशी चांगल्या रीतीने वागले तर आपले कल्याण कसे होते. छोट्याशा चुकीने दारूच्या व्यसनात मनुष्य सापडला तरी त्याचा घोर परिणाम कसा होतो. स्वार्थ साधण्यासाठी मनुष्य कितपत नीच बनतो व शेवटी तो कसा फसला जातो अशांसारखा बोध मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी मध्यम वर्गाच्या जीवनातील विविध दृश्य निवडले आहेत व त्यांचे मोठे परिणामकारक चित्रण केले आहे. त्यामुळे बोधवादी दृष्टी असूनही त्यांच्यातील कलावंतच त्यांच्या कथातून अधिक प्रभावी ठरला आहे असे म्हणावेसे वाटते. काळ तर मोठा कठीण आला ही ग्रामीण जीवनावर लिहिलेली एकमेव दीर्घ कथा हरिभाऊ बोध व कला यांचा समन्वय कसा करतात याची उत्कृष्ट साक्ष देईल. हरिभाऊंची भाषा शैली सरळ व ओघवती आहे. अलंकाराने ती बोजड झाली नाही. घरगुती व पात्रांच्या स्वभावाशी सुसंगत अशा संभाषणाने तिची माधुरी अधिक वाढली आहे. रस परिपोषाला ती अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे हरिभाऊंची कथा
ही साधी सुधी व बाळभूत वर्णाची वाटते. तिच्यात नटवेपणा नाही, त्याचबरोबर तिला उपदेशाचे वावडे नाही किंवा पाल्हाचा कंटाळा नाही. आपल्या भोवतालच्या बऱ्या वाईट प्रवृत्तींच्या माणसांचे ती वर्णन करते. त्यांच्या सुखदुःखाशी ती समरस होते व त्याचप्रमाणे अनिष्ट रूढींवर ती टीकाही करते. जुन्या पिढीतील व्यक्तींचा ऐसपैसपणा ज्याप्रमाणे तिच्यात आहे, त्याप्रमाणे त्यांची सात्विक वृत्ती तिने आत्मसात केली आहे.